नमस्कार, आजची रेसिपी खूपच भन्नाट स्वादिष्ट अशी असणार आहे। तर या रेसिपी साठी मी मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि या कांद्याला आपण मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत। स्वयंपाक हा झटपट झाला पाहिजे, त्याचप्रमाणे स्वादिष्ट देखील झाला पाहिजे। तर कांदा हा भाजून होत आहे, यामध्ये मी मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि याला देखील आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता कांदा टोमॅटो आपण हलक्याशा तेलावर भाजून घेऊया। यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेत आहे। तेल घातल्यामुळे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजण्यास मदत होते। या पद्धतीने तुम्ही कोणतीही भाजी बनवली तर त्या भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते व लहानांपासून मोठे देखील खूपच आवडीने ही भाजी खातात। दोन पोळ्या नक्कीच जास्त खातील अशी ही रेसिपी आहे। तर कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून होत आहेत, यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत थोडासा लसूण आणि आल्याचे तुकडे। तर याला देखील आपण व्यवस्थित यामध्ये भाजून घेणार आहोत। यामध्ये 7 ते 8 काजूचे तुकडे घालून घेणार आहोत। काजू घातल्यामुळे या ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते, त्याचबरोबर ग्रेव्ही आपली थिक होण्यास म्हणजेच घट्ट होण्यास मदत होते। आता याला देखील आपण हलकसं सोनेर रंगावर भाजून घेऊया। सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मसाला जवळपास भाजण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटे लागलेली आहेत। आता हा मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे, गॅस बंद करूया आणि हा मसाल्याची पेस्ट आपण तयार करून घेऊया। जाऊया आपण पुढील कृतीकडे। या रेसिपीसाठी आपल्याला पनीरचे तुकडे लागणार आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं किसलेलं पनीर लागणार आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झालेले आहे, यामध्ये आता आपण थोडंसं बटर घालून घेणार आहोत। बटर घातल्यामुळे खूप छान अशी या ग्रेव्हीला टेस्ट येते। बटर हे नेहमी तेलातच घालावं, त्यामुळे हे बटर जळत नाही। आता याला व्यवस्थित आपण मेल्ट करून घेत आहोत। बटर मेल्ट झालं आहे, यामध्ये आता आपण तयार करून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट घालून घेणार आहोत आणि हा मसाला देखील व्यवस्थित आपण परतून घेऊया। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला परतत असतानाच यामध्ये आता आपण 1 बारीक चिरून घेतलेल्या हिरवे मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत। हिरवी मिरची घालणं इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला किंवा ती तुम्ही स्किप देखील करू शकता। यामध्ये आता मी 1/2 चमचा धना जिरे पूड घालून घेतलेली आहे। 1 चमचा साधं लाल तिखट आपण घालून घेणार आहोत। त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत। काश्मीरी लाल तिखटमुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा रंग येतो। आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। कुठल्याही पदार्थाची चव ही त्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांवर अवलंबून असते, त्याचप्रकारे ते मसाले तुम्ही कशा प्रकारे भाजले यावर देखील अवलंबून असते। तर अशा प्रकारे हा सर्व मसाला आपण भाजून घेत आहोत। यावर आपण काही सेकंदासाठी झाकण ठेवून देणार आहोत। जवळपास 1 मिनिटानंतर पाहून घेऊया मसाल्याने तेल व्यवस्थित सोडलेलं आहे। आता हा मसाला तयार आहे। हा मसाला तुम्ही वेगवेगळ्या ग्रेव्हीमध्ये वापरू शकता। हॉटेलमध्ये याच प्रकारचे मसाले तयार करून ठेवतात व अशाच प्रकारच्या मसाल्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही तयार होत असतात। तर अशा प्रकारचे मसाले तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। या मसाल्यापासून आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। तर यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। पाणी हे एकदम जास्त पण नाही घालायचं, आपल्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार आपण यामध्ये पाणी घालू शकता। तर हा मसाला आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण काजूचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत होईल। यावर आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर मस्त अशी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण गरम मसाला घालून घेणार आहोत। तर जवळपास 1/4 चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे। त्याचबरोबर 1/2 चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहोत। कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथी घातल्यामुळे या ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते। हा सर्व मसाला पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया।
यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। ग्रेव्ही मस्त उकळलेली आहे, सर्व मसाले एकजीव झालेले आहेत। यामध्ये आता आपण पनीरचे तयार करून घेतलेले तुकडे घालून घेणार आहोत। तर इथे मी जवळपास 150 ग्रॅम पनीर वापरलेले आहे आणि ही ग्रेव्ही जवळपास 3 ते 4 माणसं सहजपणे खाऊ शकतात। यामध्ये आता थोडस पनीर आपण किसून घेतलेलं घालून घेणार आहोत। पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, तर आजची रेसिपी पनीर पासून बनवलेली, याचं नाव तुम्ही आम्हाला नक्की सुचवू शकता। तर ही रेसिपी बऱ्याच वेळा तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल, तर या रेसिपीचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याला पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ देऊन घेऊया। 1 ते 2 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही उकळलेली आहे आणि यामध्ये आपण वापरलेले पनीरचे तुकडे कुठेही मी फ्राय करून घेतलेले नव्हते, कच्चेच पनीरचे तुकडे वापरलेले आहेत। पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर जास्त वेळ याला शिजू द्यायचं नाहीतर ते पनीर चिवट होण्यास मदत होते। आता ही पनीरची रेसिपी तयार आहे, याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त गरमागरम पनीर रेसिपी तयार आहे। ही पनीरची भाजी तुम्ही चपाती, रोटी, नान याबरोबर खाऊ शकता। लहान मुलांना ही रेसिपी फारच आवडते। यावर आपण थोडस किसलेलं पनीर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला सजवून घेऊया। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।